नमस्कार सध्या देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे या संसर्गापासून आपला बचाव व्हावा यासाठी लोक आपल्या आहारामध्ये बदल करताना दिसत आहे कोरोना काळात दररोज अंडी खा प्रोटीन खा असं आवर्जून सांगितलं जात आहे पण जास्त अंडी खाणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून अंड्यांच्या सेवनाबाबत एक खुलासा करण्यात आला आहे या व्हिडिओमधून आपण अंडी किती खावीत जास्त अंडी खाल्ल्यास कोणता आजार होतो आणि या आजारावर उपाय काय हे बघणार आहोत कोरोनाविषयक माहिती अर्धवट ऐकून कोणताही प्रयोग करू नये म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघावा ही, ही विनंती एका अभ्यासातून दिसून आलं की जास्त अंडी खात असलेल्या लोकांमध्ये डायबिटीजचा धोका असतो एका नवीन अभ्यासातून ही बाब समोर आली आहे रोज एकापेक्षा जास्त अंडे सेवन केल्यास डायबिटीजचा धोका साठ टक्क्यांनी वाढतो ब्रिटिश जनरल ऑफ न्यूट्रिशनमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे या अभ्यासातून दिसून आलं की नेहमी अंडी खाण्याच्या सवयीमुळे लोकांच्या शरीरात प्रतिगाम अंड्याची वाढ होते या अभ्यासातून दिसून आलं की अडोतीस ग्राम अंडी खाल्ल्याने डायबिटीजचा धोका जवळपास पंचवीस टक्क्यांनी वाढला होता रोज पन्नास ग्रामपेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने हा धोका साठ टक्क्यांपर्यंत वाढला होता अंड्यांचे सेवन आणि डायबिटीज यातील संबंधांवर नेहमीच वाद होतात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार खाण्यापिण्याच्या सवयी आणि टाईप टू डायबिटीजमध्ये घनिष्ठ संबंध आहे खाणं नियंत्रणात ठेवून डायबिटीजला नियंत्रणात ठेवता येऊ शकतं जगभरात दिवसेंदिवस डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वाढत आहे जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरातील सहा टक्के लोकांना चुकीच्या जीवनशैलीमुळे डायबिटीजसारख्या समस्येचा सामना करावा लागत आहे डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य खाणं पिणं असणं तितकंच महत्त्वाचं आहे डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करायला हवे पालक कारली गाजर मेथी टोमॅटो शतावरी हिरवे वटाणे यासारख्या भाज्यांचे सेवन करायला हवे यातील अँटीऑक्सिडंटमुळे हृदय आणि डोळे चांगले राहतात जेवणात साखरेचे प्रमाण वाढल्यास ज्यात जास्त स्टार असलेल्या भाषांचे सेवन करू नये डायबिटीजच्या समस्येचा सामना करावा लागत असल्यास बटाटा फुलगोबी मक्का मटर छोले मसूरची डाळ या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करू नये हा व्हिडिओ माहिती म्हणून होता याला मेडिकल सल्ला म्हणून उपयोग करू नये कोणतीही गोष्ट करण्याअगोदर डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा ही विनंती माहितीपूर्ण व्हिडिओ वाढल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद